या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात दिनांक 1 जून 2023 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळ सदृश पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झालंय। वादळी पावसाचे हे भयानक रूप पाहता शेतकऱ्यांचे आंब्याचे, कांद्याचे तसेच टोमॅटो पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे। तर अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या बाजरी पिकाचं नुकसान झालेलं आहे। सुराळे येथील स्वप्नील अशोक मातेले यांच्या दुकानाचे तसेच गिरणीचे पत्रे उडून गेल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वादळी पावसाने दुकानावरील उडालेले पत्रे समोर असलेल्या शाळेच्या पटांगणात जाऊन पडलेत, तर पावसानं दुकानातील सर्व माल भिजल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास, सुराळे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।